मी तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्न केलं, पण लग्नाच्या काही वर्षातच तिनं या अभिनेत्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. अखेरीस तिची या बंधनातून सुटका झाली आहे. देर लगी लेकिन मेने अब है जीना सीख लिया असं म्हणत तिनं घटस्फोट झाल्याचं जाहीर केलंय. 2 वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर तिला घटस्फोट मिळालाय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर आहे अनिकेत विश्वासरावची पूर्वाश्रमीची बायको स्नेहा चव्हाण. स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव यांचा 2018 मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर अवघ्या 2 वर्षातच या दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय केला आणि स्नेहा पुण्याला निघून आली. 2021 तिनं अनिकेत विरोधात तक्रार दाखल केली होती आणि यामध्ये तिने मारहाण करण्याचा आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. तर दुसरीकडे अनिकेतने स्नेहा पोटगी मिळवण्यासाठी हे करत असल्याचं सांगितलं होतं. यावेळी त्याने मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि त्याची प्रोसेस सुरू असल्याचंही सांगितलं होतं. आता अखेर 2 वर्षानंतर जून महिन्यामध्ये 2023 कोर्टाने या दोघांचा घटस्फोट मान्य केला. त्यानंतर स्नेहामध्ये कमालीचा बदल दिसून येतोय. स्नेहाला आपण लाल इश्क, सिनियर सिटीझन, 702 दीक्षित अशा चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. स्नेहाची आई देखील अभिनेत्री आहे. स्नेहाने यानंतर केस छोटे केलेत, ती ओळखूनच येत नाहीये. तिच्या या लुकचं कौतुक केलं जातंय. तर मग तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.